प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. नमस्कार, मी गौरी, इंडिया अपटॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. मी उभी आहे जळगावच्या रिंग रोड या रिंग रोडच्या चौफुलीवर, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पूर्ण रस्ता हा खड्ड्यांनी भरलेला आहे. जळगावच्या नागरिकांना फक्त एकच प्रश्न पडलेला आहे की रस्त्यामध्ये खड्डे आहे की खड्ड्यांमध्ये रस्ता, हा एक प्रश्न जळगावच्या नागरिकांना पडलेला आहे. सोबतच या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण हे भरपूर जास्त वाढलेलं आहे आणि त्यासोबतच नागरिकांची एक कंप्लेंट येते की त्यांना ह्या खड्ड्यामुळे पाठीच्या मणक्याचा मानेचा हा त्रास सुद्धा सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण जाणून घेऊया जळगावच्या नागरिकांकडनं की त्यांना खड्ड्यांना घेऊन त्यांचं काय मत आहे. मॅडम, जळगावचे खड्डे तर तुम्ही बघितलेच आहे, काय सांगाल तुम्ही खड्ड्यांना घेऊन काय वाटतं तुम्हाला? बापरे, खूपच खराब झालेत रस्ते इकडचे आणि इतकी धूळ होती त्यामुळे ना, तर मनपाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण ह्याच्यामुळे खूप त्रास होतोय. मला स्वतःला सुद्धा मनक्याचा त्रास व्हायला लागला कारण खड्डा किती वाचवावा हा पण एक मोठा प्रश्न आहे. कारण इकडचा खड्डा वाचवा तर तिकडच्या खड्ड्याला प्रॉब्लेम होतो, किती खड्डे वाचवणार? गाड्यांची खराबी होतीये, प्लस मनक्याचे आजार होत आहेत, काही स्पॉन्डलसिसचे आजार होत आहेत आणि लहान लेकरांना त्रास होतोय, विशेष म्हणजे जाणं येणं सारख्या गोष्टी, म्हाताऱ्या लोकांना त्रास होत आहे. तर माझी एक मूलभूत गरज आहे रस्ता चांगला असणं, हे मनपाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं. मनपाने खड्ड्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. सोबतच जळगावच्या रस्त्यांवरचे खड्डे इतके खराब झालेले आहे की त्या ठिकाणी तात्पुरता त्यांचं डांबरीकरण केलं जातं, तात्पुरता त्याच्यावर रेती टाकून ते रस्ते व्यवस्थित केले जातात, पण पुढच्या 8 किंवा 15 दिवसात ते रस्ते पुन्हा खड्ड्यांचं होऊन जातं. तर काय सांगशील तू रस्त्यांना घेऊन? खरं तर रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते हेच कळण्याचं झालंय. खड्डे इतके झालेले आणि इकडे ट्रक वाहतूक किंवा ट्रॅक्टर इतके जातात त्याच्यामुळे खड्डे अजून वाढतात आणि त्यापैकी जी काही धूळ होते, जे काही ऍक्सिडेंट्स होतात ते खरं खूप म्हणजे घातक आहे आणि त्यामुळे रस्ते लवकरात लवकर चांगले म्हणजे चांगल्या प्रकारे बांधले जावेत अशी माझी खूप इच्छा आहे. जेणेकरून नाही तर मला त्या रस्त्यांपैकी मला रूट बदलावा लागला, मला कॉलेजला जायचा तो कॉलेजला जायचा रूट आम्हाला बदलावा लागतोय, आम्हाला लांबून प्रवास करावा लागतोय. तो रस्ते जर चांगले झाले तर आम्ही म्हणजे सुखरूप आमचा प्रवास करू शकू. बस एवढं नम्र विनंती. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या रस्त्याचा त्रास होतोय, सोबतच वृद्ध नागरिक त्यांच्या गाड्यांनी इथनं प्रवास करत असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय. इंडिया अपटॉप न्यूज अशीच तुम्हाला रस्त्यांची किंवा नागरिकांची समस्या घेऊन तुमच्या समोर येणार आहेत. तोपर्यंत पाहत राहा इंडिया अपटॉप न्यूज मराठी. धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी.